नभीचा सूर्य प्रकाश देतो, आसमंत होतो प्रकाश रूप, अज्ञान दुर्गंध जाईल दूर, ज्ञान सुगंध पसरेल खूप, अक्षर बीज सर्वांसी देऊ, गगनी जाईल इवले झिरो, इवले झिरो, इवले झिरो। नैतिक, अरे इथे कुठे बसलास तू आज? चल आटप लवकर, गीता जा लवकर माझा टिफिन भरून आण, लवकर जा, ती पिशवी ठेवलेली ती त्याच्यामध्ये भरून आण, जा लवकर अंघोळीला जा लवकर। आई, आजून सरांनी आम्हाला निबंध लिहून आणायला सांगितलंय नागपंचमीवर, पण मला काहीच येत नाही, सांग ना काय लिहू। अरे मग काल संध्याकाळी सांगायला काय झालं होतं, छान पैकी नसता लिहिले, लिहून घेतला तुझ्याकडनं, आज संध्याकाळी ऑफिस मधून आल्यानंतर लिहिन। हा पण आजच लिहून आणायला सांगितलं सरांनी, नंतर शिक्षा। तू पण ना असं आहेस ना, कधी विसरत नाही आणि आज विसरलास। हा चल्ली पटपट पटपट। नाग हा अतिशय थंड सरपटणारा प्राणी आहे, तो उंदीर घुशींपासून शेताचं रक्षण करतो, म्हणून त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात। नागपंचमीला दुधाचा आणि लाह्याचा नैवेद्य नागाला दाखवतात। हळू हळू वगैरे सांगायला मला अजिबात वेळ नाहीये, सांगते नैतिक। हे बघ, मी आता तुला सांगितलेलं आहे ना, ते सगळं स्वतःच्या शब्दामध्ये व्यवस्थित लिहायचं, कळलं? सगळं येतं तुला, पण अजिबात लिहायचं नाही। लिहि लिहि पटपट। आणि बघ गीता, त्याची आंघोळ घाल पटापट पटापट, हा, आणि त्याच्या शाळेची तयारी कर, टिफिन त्याचं व्यवस्थित भरून दे, कळलं? सगळं व्यवस्थित नीट करायचं। येऊ राजा, मला उशीर होईल राजा। चल 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 पपी, देख लवकर लवकर लवकर। नाग नागपंचमी रे, इथे अनुस्वार तू कशावर देतोयस? व्यवस्थित लिही। हा चल येते मी, गीता येते का? नैतिक झालं तुझं काम? एवढं फास्ट सांगल्यावर कोण लिहिल? सर डोक्यावरून गेलो। काय पाहिजे तुला? अगं निबंध लिहायचं आहे नागपंचमीवर, पण मला काहीच येत नाहीये। निबंध म्हणजे काय? अगं त्या दिवशी आपण काय काय करतो ते सगळं लिहायचं आहे त्यात। तू जाऊ दे, तुला काय समजणार नाही, तू जा तुझं काम कर, मला लिहू दे। आणि काय सांगितलं? हा नागपंचमी, नाग पंचमीच्या सणान बाई, पंचमीच्या सणान, पंचमीच्या सणान, पंचमीच्या सणान, नाग पंचम। काय पाहिजे रो? आता तू काय करते ते का ना काय ना? नाही नाही, मला लाज वाटते। तुला लाज वाटते? हे बघ, मी तुला जाऊन दाखवतो, या मोठ्या माणसाचं काय काय काही कर नाही, काही कर नाही। आता तू का ना या मोठ्या माणसा ते नाही, मग अशी करतोस ना ते नागपंचमीच वय हो बस जाऊ। नागपंचमीच्या सणान बाई, पंचमीच्या सणा, नागपंचमीच्या सणान बाई, पंचमीच्या सणा, पोरी घालती रिंगणान बाई, पंचमीच्या सणा। आ हे नैतिक, तुला माहितीये आम्ही आमच्या गावाकडे केवढी मजा करतो ती? नाही, आम्ही सगळ्या जणी मस्त पैकी साड्या नेसतो, फेर धरतो, झोका बांधतो, झोका बांधला झाडाला बाई, बांधला झाडाला, फेर धरूया वडाला बाई, धरूया वडाला, दुधाला याचा नैवेद्य देऊ ना गो बा दैवाला, देऊ ना गो बा दैवाला, न बाई पंचमीच्या सणा। मग सणा एक काम कर, हे सगळं गाणं ना मला लिहून दे, त्याच्यावर तुम्ही छान छान निबंध लिहून काढीन। एक मिनिट, आत्ता आलो। अरे नैतिक नैतिक, तू असं कर, मला ना हे सगळं गाणं लिहून दे। पण मला कुठे येतं लिहिता? म्हणजे तू एवढं मोठं गाणं कसं पाठ झालं? मग आमचं गावाकडं आम्ही रोज गायचो म्हणून पाठ झालं, मला अजून लिहिलंही गाणी येतात। एवढी मोठी झाली आणि लिहिता येत नाही? कुणी शिकवलंच नाही, पण लहानपणी मी शाळेत जायची, माझा फोटो बी आहे, पण नंतर कुणी शिकवलंच नाही। मी शिकवीन ना। तू शिकवणार मला? हो, पण ते अगोदर तू माझी टीचर आणि मी तुझा स्टुडंट आहे। आता सांग मला गाणं। हा गेलू हळू। नागपंचमीच्या सणाक बाई, पंचमीच्या सणा, हा
नाग पंचमीचा सना ग बाई पंचमीचा सना। नीट हाँ खा हळू हळू बिस्किट खा सग हाँ। नैतिक विसरलास काय ग तुम्हाला शिकवणार होतास ना? अगं हो ग विसरलोच। ठीक आहे मी तुला शिकवीन पण तुला माझं सगळं ऐकावं लागेल। चालेल 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 ऐकीन। तर मी बोललो बेंच वरती उभं राहा। त्या बेंच वरती पण उभं राहावं लागेल। चालेल चालेल। आता नाही ज्या मी बोलेन तेव्हा ज्या मी बोलेन कान पकड त्या कान पण बघडावे लागतील। चालेल चालेल पकडीन ना। अगं आता नाही ग ज्या मी बोलेन तेव्हा तुला माझा ओरडा पण खावा लागेल। चालेल चालेल चालेल। ठीक आहे आता थोडस खेळून येतो मग शिकवतो। नैतिक आधी थोडस शिकू की मग जा खेळायला। प्लीज गीता। प्लीज नैतिक शिकू की एकच लाईन एकच लाईन। ओहो वाक्य हाँ तेच ते वाक्य शिकायला आधी शब्द ओळख लागते मग ते शिकू। अगं शब्द शिकायला आधी अक्षरे येतात का मग ते शिकू। ठीक आहे चला आणि माझी वही आण। आपण दोघही जाऊया। चल 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 चल। आधी आपण हे ना ग म म्हणा शिकायचं। हा हा येस चल बस तू इकडे बस। हा ठीक आहे बघ ग म भ न बरोबर ठीक आहे मग हे बघ ग गणपतीचा जय गणपती आणि ग गीताचा माझं नाव गीता। हा चल आता आपण लिहूया। हा चल ग तयार आता तू काढून बघ तू पेन असं नाही पकडायचं नाही हे असं दे मी देते दे असं ना गोल आणि परत इकडे झाला ग बरोबर। आता बघ तू एक काम कर आता तू असं छान नक्षात नाही हा मी जात थोड्या वेळ खेळून आलो। हा पुढचं कधी शिकवशील? आल्यावर ते शिकवीन नक्की। हा जा काय बोलला नैतिक रेश एक रेश ही दुसरी रेश आता गोल हा गोल ग ग गणपतीचा गीता गीता काय ग हे बाहेर बाळ घातलेले कपडे अजून काढले नाहीयेस ना तू? काढते पाहिजे ते इकडे आणा दी कपडे काढ जा लवकर जा लवकर। आणि हे काय किती वेळा सांगायचं तुला गीता तिने संध्याच्या अगोदर केर काढायला नको का? बाई कपडे आणते आधी केर सुणे आणि केर काढ जा लवकर पाय लवकर। हजार वेळा सांगितलं संध्याकाळ व्हायच्या आत केर काढावा माणसानं ते काही ऐकायचं नाही। काढते बाई काढते बाईसाहेब काढते बाईसाहेब आजकाल तुझं लक्ष हे काय शी ग बाई किती आटून गेलं सगळं ते गीता काय चालवलंय अजिबात लक्ष नाही हा तुझा आम्हाला अजिबात आवडत नाही हे सगळं कामावर नाही यायचं आणि हे सगळं बघायचं का ग सगळं इकडे पसारा पडलेला आहे दूध इकडे डायनिंग टेबलवर ती केळ्याची सालं संत्र्याची सालं खाऊन इकडेच टाकून दिली तुम्ही लोकांनी हा एवढंही कळत नाही तुला चहा ठेवा लवकर
ठेवते बाई साहेब. आणि हा कुठे गेलाय? नैतिक कुठे गेलाय? खेळायला गेला बाई साहेब. खेळायला गेलाय? हो. बोलावून आण त्याला, जा लवकर. बाई साहेब चहा ठेवते ना. तू जा लवकर, त्याला आधी बोलावून आण. जाते. ठेवलायच ना. ठेवते ठेवते मी सगळं. हो देवा. अगे ऐक 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 ऐक, इकडे इकडे अगोदर तू ते उचल, सगळं उचल सकडना. आणि पोहे भिजत घाल लवकर. घालते. पसारा पसारा करून ठेवतात. पुस्तकामध्ये कोणती कोणती अक्षरं आहेत? पुस्तक. तूप. म. प. स. त. आणि क. पण साल चुक अर्धा. हा लिहून दाखव, लिहून दाखव. ए नैतिक, अरे उठ राजा, जायचं नाहीये का शाळेत? जा पटकन आंघोळीला जा, लवकर उठ लवकर. आणि मग काय गीता, माहितीये ना आज कोणकोणती कामं करायची आहेत ती? हो बस. सगळ्यात पहिल्यांदा नैतिकचा टिफिन भरशील ना, त्यात तू भाजी पोळी बरोबर चार बिस्किट जरा जास्त भर. दोन चॉकलेट्स पण भरायचे, कळलं? अलमारी साफ करून ठेवायची आहे, अलमारीतले सगळे कपडे काढायचे, घडी करून व्यवस्थित ठेवायचे. त्यानंतर गहू साफ करून ठेव, दोन डबे, कळलं? आणि बघ कपडे भिजत घाल, आत्ताच धुवायचे जितके आहेत ते. आणि मग 2 तासानंतर धुवायचे, नाही तर सगळेच असेच मळके राहतात ग गीता. हा. आणि त्यानंतर नैतिकच्या कपड्यांना पण इस्त्री करायची, कळलं ना? आणि ते बघितलंस बाथरूम बघितलंस, किती घाण झालंय. सगळं स्वच्छ करून ठेवायचं गीता, कळलं? मी आल्याबरोबर मला सगळं स्वच्छ पाहिजे. निघू मी. चल जाणार ना शाळेत तू व्यवस्थित? आधी आंघोळीला जा. चल निघते मी. चल ग गीता. हा. आता लिहून दाखव. बघितलं नाहीस? नक्की एवढी कामं सांगितली आहेत, ती आधी कर. तू काय बी फिकीर करू नकोस, मी समधी काम करीन. समधी नाही ग, सगळी. हा, मी सगळी काम करीन. तुझा टिफिन बी भरीन, तुझ्या कपड्यांना इस्त्री बी करीन, आणि बाई साहेबांनी सांगितलेली बी सगळी काम करीन, आणि माझा अभ्यास बी करीन. बरं, मी पण तुला मदत करतो. व्यवस्थित लिहा, आणि आईने सांगितले सगळे काम पण व्यवस्थित कर, नाहीतर आई आली तर तुला रागवेल, आणि जर आई तुला रागवली ना तर मला खूप वाईट वाटत. बरं आता मी निघतो. अरे तुला टिफिन भरायचा ना? अगं मी भरून टाकला. थांब दप्तर घे, सावकाश जा. टाटा. व्यवस्थित लिहा. माहिती ना आज कोणकोणती कामं करायची आहेत ती? कपडे, कपड, कपाट, कपट, कपडे, कपाट. क प ड, कपाट. क
ग-प-ट गीता तू आता घरी कशी आणि ती भीतके राजच्याला अग काय झालं हा रडती कशा पाई ग बाईनी मला काढून टाकलं कामावरून काढून टाकलं आणि ते का बघू काय चोरी बिरी केलीस को काय अग आता मी ताईस ती तोंड तरी कसं दाऊ मी चोरी नाही केली चोरी केली नाही मग तुला असंच काढून टाकाय आणि ताईसनी काय येड लागले वय मी शिकत होते थोडं काम करायचं राहून गेलं बाईचा मला राग आला त्याने काढून टाकलं काय शिकत होती अगं शिकून काय मोठी मास्तरीन व्हायला लागलीस बाय अगं कर्मी आपल्या नशिबात जर शिक्षण असतं तर ही तर कशाला पैदा झाली असतीस तू कोणा मोठ्या घरी नसती पैदा झालीस अगं आपल्या नशिबात फक्त झाडू कटकत लिवलाय बघ अगं दिवसभर काम करून मर मर मरती मी वाटलं होतं थोडासा हातभार लावशी अगं कोणाचं ऐकून शिकाय गेलीस कोणाच थांब आई नैतिकने मला अक्षर शिकवली नाव घेऊ नको त्या नैतिकचं अगं त्याच्या पैसे तेवढी चांगली नोकरी सुटली ना तू एक बेवडा बसलाय फुकटचं घेऊन आता तू भी बस चला रा काट्यानो बसा घ्यायला चला आई आता गीता पर कधीच नाही येणार बर झालं गेली ते काही कामाची नाही धामाची बसून नुसती खायची पण ती तर खूप काम करायची कसलं काम करत होती उलट तुझा सगळा अभ्यास खराब करत होती ती आणि तिने नागपंचमीचा निबंध किती छान लिहून घेतला माझ्याकडनं एका निबंधाने काही होत नाहीये कळलं का मी तुला सांगून ठेवते या वेळेला तुझा पहिला नंबर अजिबात येणार नाहीये बघ मोठा तिला शिकवत बसला होता असते मला काय नाही पण ते म्हणतात ना दुसऱ्याला शिकवलं की आपली पण बुद्धी वाढते म्हणून मी तिला शिकवतो झालं झालं तुझा गीता पुराण संपलं आता आता मला काम करू दे कळलं
म त न म्हणजे काय अ प काय ती येत नाही म्हणजे काय खाट 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 ख प खाट खट नैतिक मला काय देत नाही ये ना ये 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 तुम्ही मला बोलवलं सर हो तू जो नागपंचमीचा निबंध लिहिलास ना तो आंतरशालेय निबंध स्पर्धेसाठी पाठवलाय अरे हां एक काम कर हे पत्र तुझ्या पालकांना दे खूप छान निबंध लिहून घेतलाय त्यांनी तुझ्याकडून सर तो निबंध की आईने लिहून घेतला गीताने मदत केली गीता ही कोण बाबा त्यांच्याकडे कामाला होती अच्छा सर तिला ना धड लिहितो पण येत नाही धड वाचतो पण येत नाही सर तिला ना माझ्यासारखं शाळेत जायचंय सर आपण तिला आपल्या शाळेत घेऊया ना अरे बाबा असं मध्येच कोणाला शाळेत घेता येत नाही सर प्लीज ती खूप रडते तिला माझ्यासारखं खूप शिकायचंय तिला माझ्या आईसारखं मोठं शिकायचंय सर प्लीज अरे हो 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 तू एक काम कर उद्या तिला इथे घेऊन ये मग बघूया आपण काय ते हा थँक यू सर सर जाऊ मी जा तुला असंच लिहायला येतं कुणी शिकवलं नैतिक ना पुढे शिकायची इच्छा आहे हो सर तू काम करते मग बाळा तुझ्यासारख्या मुलीनं रात्रीच्या शाळेत जाऊ असं मला वाटतं पण सर माझ्याकडे पैसे नाही अगं शाळेसाठी नाही वह्या पुस्तकांसाठी इतर खर्चासाठी सर माझ्याकडे पिकी ना सर माझ्याकडे पिकी ना त्याच्यामध्ये खूप पैसे सगळे घेऊन टाका अरे हो बघूया बघूया तुझी शिकायची तयारी आहे ना हो सर बघ मागे नाही हटायचं नैतिक तू सुद्धा हिला मदत करायची काय हो सर ठीक आहे निघा तुम्ही मी व्यवस्था करतो पळा आणि तयारी ए वेडा बाई चला चला पळा पळा आणि तयारीला लागा
मला काय भी सांगू नका सर. अहो हिला शाळेत शिकायला पाठवलं तर माझ्या संगत कामाला कोण येईल सांगा बघू तुम्ही. हां ते मला काय भी सांगू नका. नाही माझा ऐका तुम्ही. अहो हिला एवढी शिकायची. आपण कोण फी भरणार तिची सर. अहो तुम्ही कशाला काळजी करता. आम्ही आहोत की. नको नको सर तुम्ही तिला सोडून द्या. हां अहो तिची एवढी गप गप तू. शिक्षणाची मनापासून आवड आहे आणि तुम्ही असं का करताय. मी शिकत होते. ह्या गोष्टीवर विचार तर करा तुम्ही. बरं काय आणलंय तुझ्यासाठी. बांगड्या नाही टिकल्या आणल्यास नाही. हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. वही वही आणलीस होय माझ्यासाठी. आई तू वही आणलीस. होय मॅडम वही आणलीस. आई वही आणलीस. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलाय बबिता परांजपे. आणि आता या वर्षीचा सर्वात महत्वाचा किताब म्हणजे आदर्श विद्यार्थ्याचा. या वर्षीचा आदर्श विद्यार्थी आहे नैतिक सावंत. नैतिकबद्दल विशेष सांगायचं म्हणजे एवढ्या लहान वयात त्याने पुढाकार घेऊन त्याच्या मोलकरणीला शिक्षण घेण्यास मदत केली. त्याच्याकडूनच आम्हाला खरं तर शिकवण मिळाली. नाहीतर मीसुद्धा इतरांप्रमाणेच शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवत बसलो असतो ज्यांना खरंच शिकायची इच्छा आहे पण ते शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशांना मार्गदर्शन करण्याचा त्यांना मदत करण्याचा विचार हा फक्त विचारच राहिला असता आणि आणखी एक मुलगी शिक्षणास मुकली असती. मित्रो आज मी आपल्याला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे त्याचा आपण अत्यंत गंभीरपणाने विचार करावा. सामाजिक बांधिलकी
आपण सगळेजणच मानतो, परंतु ती अंमलात आणताना अनेक बहाणे तयार करतो आणि मग त्या बांधिलकेकडे आपण सोयीस्कररित्या पाठ फिरवतो. पण कुठल्याही बहाण्याचा आधार न घेता या छोट्या नैतिकनं आपल्यापुढे एक फार मोठा आदर्श घालून दिलाय. ये बा, हा आदर्श आपण सगळ्यांनी जोपासला पाहिजे. या छोट्या नैतिकचं कर्तृत्व इतकं महान आहे की आपण मोठ्याने सुद्धा ते अंगीकारलं पाहिजे, अंमलात आणलं पाहिजे. सर, गीतासुद्धा तिथे उभी आहे. गीता आपल्या शाळेतली मुलगी नाही आहे, पण ती आता आपली झालेली आहे, कारण आपल्या शाळेतल्या एका विद्यार्थ्यांनी तिला नवजीवन दिलं आहे. ये गीता, घाबरू नकोस, ये. म्हणून मित्र, मी आपल्या विनंती करतो की आपल्यापैकी सधन पालकांनी एका गरीब विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीचा निदान 10वीपर्यंतचा शैक्षणिक खर्च करावा. नैतिकच्या या महान कार्याच्या प्रती माझी नैतिक जबाबदारी म्हणून आजपासून या गीताच्या 10वीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च मी करणार. नैतिकनं दाखवून दिलेल्या मार्गावरून जाण्यासाठी माझ्याप्रमाणे आपल्यापैकी कोणी एखादा सदन पालक या मुलांचा त्याने हात हाती घ्यावा अशी मी आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती करतो. आहे कोणी तयार आपल्यापैकी? मी तयार आहे सर. या ना, वर या ना. आज मला खरोखरच अभिमान वाटतोय की मी नैतिकची आई आहे. गीता हे नैतिकने लावलेलं रोप आहे, त्याला आभाळापर्यंत मला पोचवू द्या सर. तिच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी मला उचलू द्या सर. तुम्ही दुसऱ्या एखाद्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी उचला. हे गीता,
नमस्कार. कधी कधी माणसाच्या हातून अशा काही निर्मिती घडतात ज्या लोकांच्या नजरेस भरतात, कौतुकास पात्र ठरतात. आपल्या श्वास चित्रपटाचंच घ्या ना. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाही, पण अभिमान वाटावा अशी दूरदर्शनची एक निर्मिती इवले सेरो, जिने आपल्या पदार्पणातच रापा पुरस्कार. या मराठी लघुपटाची सह्याद्री वाहिनीने निर्मिती करून रापा पुरस्कार मिळवला. आपल्या घरच्या बाळाचं कौतुक घरचे सगळेच करतात, पण ज्यावेळी बाहेरचे लोक ते करतात त्यावेळी तो जास्त आपुलकीचा, जास्त कौतुकाचा आणि सर्वाभिमानाचा विषय ठरतो. दूरदर्शनच्या या इवल्याशा रोपानं या सर्व पुरस्कारांबरोबरच AIBD पुरस्कार सुद्धा प्राप्त केलेला आहे. भारताचा एकमेव लघुपट ज्याला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली आहे. इवले से रोप ही आहे गीताची कहाणी. गीताला माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोण ओळखू शकणार हो? पण खरं सांगू, मी मात्र तिला ओळखण्यात जरासा उशीरच केला. गीतानं लहानपणी कधी शाळेचा गणवेश घातला होता, हातात पाटी पेन्सिल घेतली होती, पण गरिबीच्या त्या अंधारामध्ये तिच्या हातातली पाटी पेन्सिल लुप्त झाली आणि तिची जागा घेतली केरसुणीनं. पण तरी देखील शिक्षणाची आर्तता अजूनही तिच्या मनामध्ये धगधगत होती आणि या धगधगत्या निखाऱ्याला हवा दिली ती नैतिकनं. एवढी मोठी झाली आणि लिहिता येत नाही, कुणी शिकवलंच नाही. मी शिकवीन ना. तू शिकवणार मला? नैतिक, विसरलास काय ग? तुम्हाला शिकवणार होतास ना? अग हो ग, विसरलोच. ठीक आहे, आता थोडस खेळून येतो, मग शिकवतो. नैतिक, आधी थोडस शिकू की मग जा खेळायला? प्लीज गीता. प्लीज नैतिक, शिकू की एकच लाईन? एकच लाईन? ओहो, वाक्य. हा हा, तेच ते, तेच ते. वाक्य शिकायला आधी शब्द ओळख लागते, मग ते शिकू. अग शब्द शिकायला आधी अक्षर येतात का? मग ते शिकू. आपल्या आवडीच्या कामात शिकण्यातच ती रमली आणि चुकून आपली जबाबदारी विसरली. कपडे, कपड, कपाट, कपट, कपडे, कपाट. क प ड, कपाट. क प ड. गीता, बिचारी गीता. शिक्षणही गेलं, पैशाचा आधारही गेला, आता कोण आपल्या घराला पोषणार? तू आता घरी कशी? बाईनी मला काढून टाकलं. तुला असंच काढून टाकल्या ताईस नी काही येड लागले बाई? मी शिकत होते, थोड काम करायचं राहून गेलं. बाईचा बरं राग आला. काय शिकत होती? अगं शिकून काय मोठी मास्तरीन व्हायला लागली? मनामध्ये शिकण्याची ओढ मात्र कायम होती.
आपल्या बुद्धीच्या ओंझळीत पडलेल्या या शब्द फुलांना गीता स्वतःमध्ये संपूर्णतः सामावून घेण्यासाठी आतुर झाली होती. नैतिक मला काय भी येत नाही. नैतिक मला धड लिहायला भी येत नाही आणि वाचायला भी येत नाही. एवढं सगळं येत की निस्ती अक्षर त्याच्या पुढे काय असत ती दांड्या टोप्या ती कुठे येत त्याला काय म्हणतात ती. अगं हो ग तुला काना मात्रा विरंग्या काही पाहिजे नाही ना. नैतिक मला काय भी येत नाही. नैतिक मी काय करू. तू रडू नकोस ग. गीताला मदत करण्याची नैतिकची तळमळ त्याच्या वर्ग शिक्षकालाही प्रेरणा देऊन गेली. कुणी शिकवलं? नैतिक ना. तुझी शिकायची तयारी आहे ना? हो सर. बघा मागे नाही हटायचं. नैतिक तू सुद्धा हिला मदत करायची काय? हो सर. ठीक आहे निघा तुम्ही मी व्यवस्था करतो. अहो हिला शाळेत शिकाय पाठवलं तर माझ्या संगत कामाला कोण येईल सांगा बघू तुम्ही. अहो गरीबाचा जन्मच असतो दुसऱ्याच्या घरी राबण्यासाठी आणि त्यात मुलगी म्हटलं की जन्मभर रांधा वाढा आणि उष्टी काढा. तिला काय करायचंय शिक्षण. पण नाही गीताची शिकण्याची तळमळ तिच्या आईला देखील बरंच काही सांगून जाते. पोरी वळत बरं काय आणलंय तुझ्यासाठी. बांगड्या टिकल्या आणले असं हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. वही वही आणलीस माझ्यासाठी. आई तू वही आणलीस. होय मॅडम वही आणलीस आई वही आणलीस. इथून सुरू होत एक नवीन पर्व. या इवल्याशा रोपाने भरारे घेतली गगनाला गवसणी घालण्याची. मी काय झाले लोय मार्क मिळाले मला ह्याच्यात सगळं लिहिले सगळ्या विषयाचे मार्क. बघ बघ हे बघ. अरे वाह हे होतं गीताचं पहिलं यश ज्याला खत पाणी घालून फुलवलं नैतिकनं. म्हणूनच तर कौतुकाची थाप नैतिकच्याही पाठीवर पडली. बद्दल विशेष सांगायचं म्हणजे एवढ्या लहान वयात त्याने पुढाकार घेऊन त्याच्या मोलकरणीला शिक्षण घेण्यास मदत केली. या छोट्या नैतिकचं कर्तृत्व इतकं महान आहे की आपण मोठ्याने सुद्धा ते अंगीकारलं पाहिजे अंमलात आणलं पाहिजे. मित्र मी आपल्या विनंती करतो की आपल्यापैकी सधन पालकांनी एका गरीब विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीचा निदान 10वीपर्यंतचा शैक्षणिक खर्च करावा. सर गीता सुद्धा तिथे उभी आहे. ये गीता घाबरू नको ये. माझी नैतिक जबाबदारी म्हणून आजपासून या गीताच्या 10वीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च मी करणार. नैतिकनं दाखवून दिलेल्या मार्गावरून जाण्यासाठी माझ्याप्रमाणे आपल्यापैकी कोणी एखादा सदन पालक या मुलांचा त्याने हात हाती घ्यावा अशी मी आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती करतो. आहे कोणी तयार आपल्यापैकी? मी तयार आहे सर. या ना वर या ना. गीता हे नैतिकने लावलेलं रोप आहे त्याला आभाळापर्यंत मला पोचवू द्या सर. तिच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी मला उचलू द्या सर. तुम्ही दुसऱ्या एखाद्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी उचलू. हे गीता याच मुलींमध्ये उद्याची डीसीपी उद्याची डॉक्टर उद्याची इंजिनियर उद्याची शास्त्रज्ञ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्याची आई दडली आहे. द्या ना या आईला शिक्षण. शिक्षित करा त्या आईला कारण माता